आणि सीबीएसईच्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आणि 12वीच्या परीक्षेच्या बाबतीत कोणत्या राज्यानं काय भूमिका घेतली आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. गोवा सरकार राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक पाहणार आहे आणि मग निर्णय घेणार आहे. तर तामिळनाडूमध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर आणि रुग्णसंख्या कमी झाल्यावर परीक्षा घेतली जाईल. 12वीची परीक्षा घेण्याची कर्नाटक सरकारची भूमिका आहे. तर ओडिशामध्ये थोडक्यात परीक्षा घेतली जाणार आहे. दिल्ली केरळ या सरकारांची सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरण करावं अशी मागणी आहे. आणि 12वीच्या परीक्षांबाबतीत केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काय माहिती दिली आपण पाहूया. मेरे प्रिय छात्र छात्राओं, जो आज बैठक हुई है उसमें कुछ राज्यों ने कुछ समय मांगा है और सुझाव देने के लिए, और उनको कहा गया है कि 25 मई तक वो अपने सुझाव दे देंगे ताकि जल्दी से जल्दी हम इस अनिश्चितता को दूर कर सकेंगे. मुझे याद आता है कि जब हमने आपकी सीबीएसई बोर्ड की इंटर की परीक्षाओं को स्थगित किया था तब हमने आपसे कहा था कि हम 1 जून तक इन प्रस्तुतियों का आकलन करेंगे. जो भी प्रस्तुतियाँ होंगी वो आपकी सुरक्षा और आपका भविष्य हमारे सामने दोनों चीजें हैं. सुरक्षा पहले और उसके बाद आपका भविष्य. तर येत्या काही दिवसात 10वी असो 12वी असो या सगळ्या परीक्षांसंदर्भातला निर्णय अपेक्षित आहे. केंद्र सरकारनं सुद्धा या संदर्भात लक्ष घातलंय. आता वळूयात पुढच्या